पिंपरी पोलीस ठाण्याच्या समोर अगदी हक्केच्या अंतरावर असलेल्या दवा बाजारमध्ये भर दिवसा उभा केलेल्या तीन वाहनांच्या काचा सराईत गुन्हेगारांनी फोडल्याची घटना सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन जणांच्या टोळक्याने दवा बाजारातील वाहनांची तोडफोड केली आहे यामध्ये तीन वाहनांचे या नुकसान झाले विशेष म्हणजे पिंपरी पोलीस ठाण्याच्या चिंचोड स्टेशन येथील कार्यालयासमोर अगदी हक्क्याच्या अंतरावर हा प्रकार घडलाय मागील काही दिवसापासून शहरात वारंवार तोडफोडीच्या घटना घडत आहेत गुन्हेगारावर वचक बस दोन वेळा ऑपरेशन ऑल राबवले सुमारे से गुन्हेगारावर त्याचा परिणाम शून्य असल्याच्या आजच्या घटनेवरून बघायला मिळत आहे आज चक्क पोलीस ठाण्याच्या समोर भर दिवसात तेही सराईत गुन्हेगाराच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे यावरून पोलिसांचा गुन्हेगारावर किती वचक आहे असा प्रश्न निर्माण झालाय